नाव नमस्कार, मी हां विठ्ठल महादेव आगोण, राहणार गिरवी. किती जमीन आहे तुमची? माझी जमीन 4 एकर आहे. 4 एकर. हां, हो, तर पहिलं तरकारी शेणखताचं घरच व्हावं म्हणून मी गाय पाळल्या होत्या. तर ती असं वाढवत मग जरा गायांचं जरा बरं वाटायला लागलं म्हणून मी गाया थोड्या वाढवल्या. मग आम्हाला गोविंद डेअरीचं मार्गदर्शन भेटलं, मग आम्ही मुक्त गोठा केला. पण मुक्त गोठा केल्यानंतर बराच फायदा आहे, फायदा कष्ट. झाला. हा, फायदा झाला. पहिलं म्हणजे काय फायदा? फायदा म्हणजे कष्ट कमी झालं. काम कमी झालं. हो, कस काम कस? कमी झालं. पाणी दावायचं नाही त्यांना, पाणी तिथं असतं. हो, तिथंच असतं. शेण काढायचं नाही. किती दिवस शेण काढत नाही? तसं लागल तेव्हा उचलायचं, काय गरज असं. हो, 4-4 महिने 5-5 महिने उचलतच नाही. बरोबर. तो चार म्हणजे दररोज खवाट आपली शेण काढून जायचं. हो, आणि लोक शेणाचा धंदा म्हणून या धंद्याला हात घालत नव्हती. हो, आता कारण दिवसभर जर 10,000 जनावर असली तरी एक माणूस कंपल्सरी त्या शेणावरती होता. पाणी पाज आणि शेण काढ, त्याच्यावरती गुतूनच माणूस राहायचा. पण आता ते कष्ट कमी झाले. आता फक्त काय, पाणी दावायचं नाही, शेण काढायचं नाही, आणि गुरं पण धुवायची नाही. सकाळी संध्याकाळी 4 आणि धार धार एवढं काम राहिले. हो, सकाळी जर 2 तास लय झाले गुरांचं बघायला, संध्याकाळी 2-2.5 तास एवढंच काम. बाकी आजाराचं कसं काय? आजाराचं तर 90-95% कमीच झाले. पहिला आजार बांधून आजार कुठलं होतं, मस्टाडीज जास्त व्हायचा. मस्टाडीज म्हणजे काय बोलायचं कामच नाही. आणि तुमचं ही जास्त गुरं पाणी पित नव्हतं, त्याच्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित नव्हती, पातळ शेण यायचं. हे आजार कमी झाले. आता हे आजार कमी झाले. दुसरं तुमचं शेती आहे, मग या खताचा तुम्हाला काय फायदा झाला का? ह्या खताचा तर आपण जर ते बांधलेले जर गुरा म्हणजे जनावर असतील तर ती जी शेण आहे ती शेण पहिल्या पिकाला कुठलंच मान होत नाही. ही शेण कसं आहे, ह्याच्यात मुतारी मिक्स आहे, पाचट मिक्स आहे, त्याच्यामुळे ही एकदम जैविक तयार होते. पावडर सारखं. पावडर सारखं. त्याच्यामुळे ही जी मान होते आणि पहिल्याच पिकाला ती तुम्हाला एकदम वाढ चांगली, हिरवी वाढ चांगली देते. हो, असं काय झालंय का हे खत वापरल्यावर शेतीला कमी पाणी लागतं किंवा काय? कमी लागतं, थोडं पाणी कमी लागतं. हा, थोड्या कमी पाण्यावरती चांगलं होतं, जमीन भुसभुशीत होती. हा, भुसभुशीत होती, गारवा धरून जमीन राहती राहते ना. हो, मग इतर लोकांना काय सल्ला द्याल? त्यांनी जनावर बांधून ठेवीत का मुक्त करावी? मुक्त संचार गोठा करा. बरोबर ना? काय काय म्हणजे एवढा फायदा होतो त्याच्यामध्ये. हो, काम आणि खताला मागणी आहे ह्या जास्त. खताला मागणी पण, मागणी पण चांगली. बरोबर. भविष्यात चांगल्या दरानं जाऊ शकते. जाऊ शकते. बरोबर. आता लोक जरा रासायनिक कडून सेंद्रिय कडे वळायला लागलेत. हो, त्यामुळे लोकांना आता कळायला लागलंय की जे कॅन्सर विन्सर वाढीचे प्रमाण ह्याच्यामुळे बरंच हे होणार. ह्याची मागणी वाढणार. मागणी वाढणार. मग लोकांनी पण हे केलं पाहिजे. भविष्यात ह्याची काळाची गरज आहे आपल्याला ह्याची.